धुळे तालुक्यातील निमगुळे येथील माजी सैनिक पांडुरंग दत्तू मोरे यांच्यावर गावातील काही गावगुंड वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे आणि पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे. ही घटना स्त्रीदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मेजर संदीप भाऊ लगड यांना समजताच घटनास्थळी जाऊन आमदार फारुख शहा धुळे शहर यांना येत्या 14 सप्टेंबर 2020 रोजी माजी सैनिकास न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आहे. यावेळी अध्यक्ष संदीप भाऊ लगड, भाऊसाहेब जाधव, धनराज सूर्यवंशी, अजय देशमुख सर, पंकज ढमढेरे, शिवाजी भांबरे, नंदू सूर्यवंशी, रावसाहेब सूर्यवंशी, शांती प्रकाश, शालिग्राम पाटील, विश्वास अहिरे, भगवान पाटील, बावीसकर मेजर व सर्व आजमाजी सैनिक हे उपस्थित होते. माझे नाव संदीप मोहन लगड, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष. जळगाव जिल्ह्यामध्ये माजी सैनिक पांडुरंग मोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला व त्यांचे जे कुटुंब आहे ते भयभीत झालेलं आहे आणि बळीबी झालेला आहे आणि त्यांचे जे मुलगा चिरंजीव आहे त्यांचा मुलगा आहे ह्या स्त्रीच्या माफियांनी त्याच्या पाठीमागे 5 किलोमीटर पाठलाग केला होता, त्यालाही मारण्याची कोशिश केली. त्यामुळं आम्ही ह्या संदर्भात चर्चा आमदार फारुख शहा साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे. ह्या चर्चेमध्ये आम्ही आता निवेदन जिल्हाधिकारी साहेब असतील, सगळे आमदार साहेब असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील आणि आम्ही जवळजवळ पालकमंत्री यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु हिथून पुढे जर अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये घडत राहिले, सैनिकाकडे कुणी खोकून पाण्याचा जरी प्रयत्न केला तर त्याला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही. तिथून पुढे आणून कायदा आम्ही साईडला ठेवणार, त्याचा कार्यक्रम करणार आम्ही जाहीरपणे सांगतो. आणि 14 तारखेला ह्याला न्याय नाही मिळाला तर 14 तारखेच्या पुढे आमची भूमिका वेगळी राहील.